राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल हे अनेक महिन्यांनंतर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते. त्यांच्यासोबत माजी सभापती मकरंद निंबाळकर, विश्वास बारबोले, लतीफ तांबोळी यांच्यासह बार्शी तालुक्यातील सोपल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोपल यांचा जत्था झेडपीत आल्यानंतर पत्रकारांनी सोपल यांना घेराव घातला. बऱ्याच महिन्यानंतर आल्याने पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. सोपल म्हणाले, जलजीवन मिशन या योजनेत बराच गोंधळ असून टेंडर प्रक्रियेमध्ये बराच घोळ आहे. बार्शी तालुक्यातील रुई या गावांमध्ये टेंडर होऊन 4 महिने झाले, वर्क ऑर्डर नाही. कुणाच्या तरी दबावाखाली असे प्रकार विशेष करून बार्शी तालुक्यात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याची संपूर्ण चौकशी लावावी अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. ह्या खाली जे कामं टेंडर चार चार वेळा रिकॉल करणे, नियमात नसताना भरलेल्यांचं पत्र घ्यायचं आणि मी काम करण्यास तयार नाही, माझं चुकून भरलं वगैरे असं घेता येत नाही. ते घेऊन टेंडर पुढं प्रोसेस करणं किंवा फायनल झाले टेंडर पण वर्क ऑर्डर न देणं 3-3 महिने, किती महिने झाले ते रुई, 4 महिने रुई या गावाचं टेंडर, म्हणजे अशा प्रकारे कोणाच्या तरी दबावाखाली हा प्रकार विशेष करून बार्शी तालुक्यात चालू आहे. जिल्ह्यात तर आहेच अजून, त्याच आम्ही इथं माहिती सांगायला, तुमच्या भाषेत जाब विचारायला आलो. त्या कोणाच्या दबावाखाली साहेब देतात ते आता ज्याच्यावर दबाव आहे त्यांनी सांगायचं, होत नाही एवढं आम्हाला माहिती नाही. पुढे काय भूमिका घ्यायचं साहेब? ते करतो म्हणले जातात निराकरण. सीओ साहेब, ऍडिशनल सीओ साहेब म्हणले की आम्ही एकत्र चर्चा करून हा प्रश्न दबावाखाली करत मारू. मला काय माहिती, त्यांना विचारा ना. त्यांना मी विचारलो कुणाचा दबाव आहे का, तर ते सांगू शकत नाही. पाणी पुरवठा खात्याची विचारा.